नमस्कार। तर खूप दिवसांनी आज मी व्हिडिओ करते। तर आज आपण चिकन खिमा बनवतो आणि सकाळची वेळ आहे, सकाळी नाश्त्यासाठी चिकन खिमा बनवते। म्हणून पुढे जाऊन घ्यायचं इथे कांदा चिरलेला आहे, कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर आहे आणि कढईमध्ये मी हे दोन टक्के तेल टाकलंय आणि बटर टाकलंय। आता आपण मला कांदा टाकूया। कांदा आपल्याला चांगला लाल करून घ्यायचा। कांदा आणि टॅमॅटो थोडा मिक्स झालाय, मशीन चॉपर मध्ये मी चॉप केलं। त्यात नंतर आपण आता ही आलं आणि लसूण ही पेस्ट केली आहे ती टाकते। हे किमा बघा, हा किमा 1/2 किलो आहे, ते बघा हा किमा आहे 1/2 किलो। चांगला धुवून वगैरे घेतलाय किमामध्ये, कसं टोमॅटो कांदा वगैरे चांगलं व्यवस्थित टाकलं की छान म्हणतो आणि सकाळी नाश्त्याला छान पावा बरोबर। कांदा आपला लाल होईपर्यंत आपण जरा थांबूया आणि तुम्हाला माझं किचन पण वेगळं दिसत असेल। तुला किचन नको आपलं, तर आमचं घर शिफ्टिंगचं चालू होतं, घर शिफ्टिंग करायचं होतं, त्यामुळे मग मला जवळ महिनाभर मी व्हिडिओ टाकले नाही। शिफ्टिंगमध्ये खूप वेळ जातो जरा होईपर्यंत। आपला कांदा बघा चांगला लाल झाला, आपला टॅमॅटो टाकूया आपण। हे असं चॉपर मध्ये चॉप केलं की छान बारीक होतं। खिम्यामध्ये कसं जेवढं आपण मॅश करू ना कांदा टॅमॅटो तेवढं चांगलं। टॅमॅटो चांगलं येऊन आपण गॅस स्लो करूया, झाकण लावून जरा ठेवूया असं 2 मिनिटं। हे बघा चांगलं आता तेल सुटून आलंय, त्यातून आपण मसाले टाकूया। आता आपल्या आवडीप्रमाणे तिखट मसाला, चिकन म्हटलं तर थोडं खिमा वगैरे जरा झणझणते चांगलं, तर दीड ते पावणे दोन चमचे मी तिखट मसाला टाकते। हळद, मीठ, चांगलं तर परतून घेऊया आपण, गॅस थोडा फास्ट होते। कोथिंबीर टाकली, थोडस लांब लागे होईल दिसतंय ना। आता हे बघा हे झालंय सगळं मसाले वगैरे, तेल पण चांगलं सुटलं। आता मी आता खिमा टाकूया। खिम्यामध्ये कसं पाणी नाही राहिलं पाहिजे, आपण दुसरे वेळी ना एखादी आईवाली मी टोपली घेतले, सगळं जे पाणी आहे ते सगळं गेलं पाहिजे। पीन म्हणजे शिजताना पण आपण त्यात पाणी नाही टाकायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं। आपल्याला झाकण मारून 1-10 मिनिटं आपण असं स्लो गॅसवरती शिजत ठेवायचं आणि मध्ये मध्ये ते हलवत राहायचं। आता हा गॅस माझा फास्ट आहे, मी हा बंद करते, या स्लो गॅसवरती मी ठेवते।
दोन तीन मिनिटांनी परत मी मिक्स करून म्हणजे उघडून मिक्स करणार ते. आता हे बघा 10 मिनिटं ना होऊन गेले आणि मध्ये मी एकदा दोनदा हलवलं होतं त्याला कसं आपोआप पाणी सुटतं त्याच्यामुळे पाण्याचा अजिबात एक थेंब पण पाण्याचा टाकायचा नाही. आता मी गॅस आहे ना फास्ट केलंय झालंय आपलं. आता आपण त्यात गरम मसाला टाकूया. इथे मी पावतो आमचा गरम मसाला आणि हा घरगुती गरम मसाला आहे आणि खिमा बनेपर्यंत इथे मी पाव पण शेकून घेतले. खिमा बरोबर पाव चांगले लागतात त्याच्यावर जरा मिक्स करूया चांगलं. हे झालंय म्हणजे आता गॅस बंद करते. पुन्हा बाहेर गे कसं झालं ते सांगा जरा. एक नंबर झालं छान झालं. मागच्या मसाला कुणाला देऊन खाल्ला पण नाही चांगलं झालंय मसाला एक नंबर. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल जर का नवीन असाल तर चॅनलला आमचं सबस्क्राईब करा आणि रेसिपी सुद्धा नक्की ट्राय करून बघा. पुन्हा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.